बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाची पुन्हा एकदा दमदार कामगिरी. अल्पवयीन मुलाने चोरी केलेल्या 7 मोटरसायकली जप्त. बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी मोटरसायकल चोरीबाबत बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने माननीय पोलीस निरीक्षक यांनी गुन्हे शोध पथकास सूचना दिल्या होत्या. त्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक तपास करत असताना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने एक विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने 1 बारामती शहर, 2 बारामती तालुका, 3 दौंड अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. सदर विधी संघर्षित बालकास विश्वासात घेऊन त्याच्याकडून तपासादरम्यान 2,30,000 रुपये किमतीच्या एकूण 7 मोटरसायकली बारामती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने हस्तगत केले आहेत. त्यामध्ये बारामती शहर पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचे 5 गुन्हे, बारामती तालुका पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा, दौंड पोलीस स्टेशनकडील मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 7 मोटरसायकल चोरीचे गुन्हे बारामती शहर गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणले आहेत. सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री मिलिंद मोहिते, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक श्री नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस SE सदाशिव जगताप, सहाय्यक फौजदार शिवाजी निकम, पोलीस नाईक रुपेश साळके, दादा डोईफोडे, पोलीस कॉन्स्टेबल अकबर शेख, दशरथ इंगोले, अजित राऊत, तुषार चव्हाण, सुहास लाटणे, भागवत वनवे, संतोष वाबळे यांनी केली. साक्षर इंडिया लाईव्ह न्यूज साठी संजय दराडे, विशेष प्रतिनिधी बारामती.